अहमदनगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपूल आता पूर्ण झाला आहे. येत्या 19 नोव्हेंबर 2022 रोजी या उड्डाणपुलाचे उद्घाटन माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडणार आहे. या उड्डाणपुलाच्या निमित्ताने अहमदनगरकरांच्या नेमक्या काय भावना आहेत याविषयी जाणून घेऊयात लेट्सअपच्या या स्पेशल रिपोर्टमधून. नगर शहरामधील उड्डाणपूल झाला आहे आणि आता येतो परवा लोकार्पण उद्घाटन होणार आहे. या पुलामुळे नगर शहरातली जी काही कोंडी होती वाहतुकीची, फार भयंकर कोंडी होती, हे सुटण्यास फार मोठा हातभार लागणार आहे. या उड्डाणपुलासाठी माजी आमदार, माजी खासदार यांनी पाया रोवला आणि यावर सध्या जे विद्यमान खासदार आहेत यांनी कळत चढवला. या सर्वांचे आम्ही नगरकर स्वागत करत आहोत, पण पुढील काही काळ याची देखरेख वगैरे एकदम चांगल्या प्रकारे ठेवावी, चांगल्या प्रकारे करावी, आणि पुढेही अजून काही नगरमधील काही समस्या असतील या सोडवण्यासाठी या सर्व आमदार खासदारांनी प्रयत्न करावे. अहमदनगरमध्ये उड्डाणपूल झाला हे खूप मोठी गोष्ट आहे. आपल्या अहमदनगरसाठी चांगला विकास झाला ही बी खूप मोठी गोष्ट आहे. अहमदनगर लोकांसाठी चांगला झाला, इथे ॲक्सिडेंट वगैरे खूप होत होते म्हणून विकास झाला याची. उड्डाणपूल हे नगरकरांना एक आनंदाची गोष्ट आहे. आणि जे हे 10-15 वर्षापासून चाललं होतं, मी स्वतः लहानपासून बघत होतो उड्डाणपूल. अनिल भैया राठोड नाळले नाही का आंदोलन केले, दिलीप गांधी, हे मी लहानपासून बघत होतो. आज हे सुजय दादा विखे पाटीलनी हे मार्गदर्शकाखाली हे उड्डाणपूलचं आज हे झालं, पूर्ण झालं. एकदम आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी. खूप छान वाटतं ह्याचे खालून जायला, पण आता वरचं जाईल, वरून वरचं जायचे इच्छा आहे. ते होणार आता 19 तारखेला ओपनिंग आहे म्हणते, त्या दिवशी आम्ही जाऊन आम्हाला एकदम आनंद होईल त्याच्यावरून गेल्यावर का नगरमध्ये काहीतरी झालं. हे बघा, हे पहिले जो सूर्य यांचा सुजय दादा विखे पाटील आणि दुसरा हे आमदार संग्राम भैया जगताप. नगर शहरात हा जो उड्डाणपूल झालेला आहे सर्वात मोठा नगरच्या वैभवात भर घालणार पहिलं काम आहे. तसं वास्तविक आता खूप उशीर झाला, पण मी सगळ्या प्रशासनाचं, केंद्रीय सरकारचं, नितीन गडकरी साहेबांचं, राज्य सरकारचं, स्थानिक आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, आजी माजी यांच्या मनापासून आभार मानतो. नगरच्या जनतेने खूप काळ त्रास सोसलेला आहे. इतकी ट्रॅफिकची अडचण होती, तिथून खालून जायला कुठं रस्ते नाहीत, काहीच नाही. तर अजून दोन पुलं व्हावं अशी नगरकरांची इच्छा आहे. एक निवड्स कॉलेजच्या त्या साईडला रोडला आणि त्याचप्रमाणे एक परत पुढं आपल्या आयबीपर्यंत. आणि रस्त्याचा प्रश्न हा एक राज्य सरकारने सोडवा. अक्षरशः लोकांचे ऑपरेशन करण्याची वेळ आली, इतकी हाल झालेली. पण ठीक आहे, ते असो, पण आम्ही मनापासून सगळे नगरकर ह्या कामाविषयी अत्यंत खुश आहोत. खूप छान काम झालेलं आहे, खूप वेळेत झालेलं आहे. तर स्थानिक सगळ्या नगरकरांना दिले पाहिजे, स्थानिक काही सार्वजनिक संघटनांना दिले पाहिजे. तर सगळ्यांनी वेळोवेळी आंदोलनं केलेत आणि पुढाऱ्यांनी पण, माजी खासदार गांधी साहेब होते, माजी आमदार होते राठोड साहेब, आणि आता विद्यमान आमदार बी आहेत विखे साहेब, सगळ्यांनीच पाठपुरावा केला आणि विशेष करून गडकरी साहेबांचे खास करून आभार. उड्डाणपुलाचं श्रेयवाद घालण्यापेक्षा अजून नवीन जे उड्डाणपुलं नगरमध्ये अपेक्षित आहे, समजा दिल्ली गेटपासून तर सावडीपर्यंत झाला, जे ट्रॅफिक जास्त एरियाज आहेत, तिथं जर आपण फोकस केला श्रेयवाद घेण्यापेक्षा, जर पुढचं काम करून दाखवलं तर नक्कीच चांगला इफेक्ट त्यावर नगरकरांवर पडेल. आणि ज्यांना श्रेय घेण्याची अपेक्षा असेल त्यांच्यापेक्षा त्यांना पुढं मतदानात जास्त काही त्यांना उपयोग होईल त्याचा. खूप चांगली गोष्ट आहे, नगरकरसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की हा ब्रिज तयार झालेला आहे. आता लोकांची वेळेची बचत होईल, लोकांना जाता येणार. अगोदर आपण बघत होतो स्वस्तिक स्टँड, पुणे स्टँड, नगर स्टँड, माडीवाडा बस स्टँड, खूप ट्रॅफिक असायची. त्यामुळे आता हा ब्रिज झाल्यानंतर लोकांना फायदा होईल, आपल्याला आपल्या स्थानपर्यंत लवकर जाता येईल, त्यामुळे खूप चांगली गोष्ट आहे ही. तुम्ही या उड्डाणपुलाचे श्रेय कुणाला द्याल? सर्वात प्रथम मी उड्डाणपुलांचं श्रेय मी आधीचे जे खासदार होते BJP चे गांधी, दिलीप गांधी यांना देईल, आमदार होते भैया राठोड यांना देईल, यांनी आधी केलेलं होतं. त्यानंतर काही पालकमंत्री होते बबनराव पाचपुते, यांनी त्यांचं भूमिपूजन केलं होतं, त्यांना देईल. आताचे लोकप्रतिनिधी आहे संग्राम भैया जगताप आमदार आणि खासदार सुजय विखे यांना पण जातं, आणि केंद्र सरकार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सर्वांना याचं क्रेडिट जातं. आपला जो उड्डाणपूल झालेला आहे त्यामुळे नक्कीच आपल्या नगरकरांना सर्वांसाठी फायद्याचंच आहे, कारण की आजपर्यंत जे आपल्या जड वाहतूक व्हायची ती आपल्या नगर शहरातूनच व्हायची. आता ती उड्डाणपुलामुळं जरा जे आपले अपघात व्हायचे तर हे कमी प्रमाणात होतील, आणि कॉलेजला यायला जे मुलांना त्रास व्हायचा बाकीच्या गोष्टी तर त्यात पण म्हणजे सगळ्यांना सोयीस्कर झालेलं आहे.
आजपर्यंत ज्यांनी या उड्डाणपुलासाठी पाठपुरावा केला आहे त्यांना तर याचं श्रेय जातच, तसेच आपणही जो कर भरतो त्यातूनच आपल्याला सगळ्या सुविधा उपलब्ध होतात आणि याचं श्रेय आपणही सर्वसामान्यांना पण जातं आणि ज्यांनी या आजपर्यंत त्याचा पूर्ण म्हणजे निवेदन देण्यापासून तर आता पूर्ण होण्यापर्यंत ज्यांनी पाठपुरावा केला त्यांना सर्वांना हे श्रेय जात. खरं तर नगर शहराचा विकासाच्या बाबतीने विचार केला तर हा उड्डाणपूल बऱ्याच दिवसापासून विचार चालू होता, त्याच्यावरती निर्णय अंमलबजावणी हे सगळ्या गोष्टी चालू होत्या, पण बऱ्याच दिवसानंतर हा उड्डाणपूल आता तयार होतोय आणि त्याचं उद्घाटन पण होतंय. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना या ठिकाणी बऱ्याचदा त्याचा सामना करावा लागत होता, कारण बाहेरचे विद्यार्थी शिक्षणासाठी या ठिकाणी येत आहेत आणि शिक्षणासाठी ते आल्यानंतर त्यांना ऑटोने त्या कॉलेजपर्यंत तिथपर्यंत जाण्यायेण्यात खूप अडथळे येत होते, कारण वाहनं बऱ्याचदा गती नसायची, मोठमोठी वाहनं नगर शहरात येत होती, आता ती नगर शहरात न येता डायरेक्ट उड्डाणपुलावरून दुसऱ्या बाहेरगावी जातील आणि या ठिकाणी नगर शहरात जी गर्दी होत होती त्यानंतर ती आता कमी होईल आणि विद्यार्थ्यांना सावकाश पद्धतीनं आणि त्यांनाही कुठला अपघात न होता त्यांना त्या शिक्षणासाठी त्या कॉलेजपर्यंत पोहोचता येईल. माझं नाव ऋषिकेश, मी इथल्या नगरचाच आहे. उड्डाणपूल झाला म्हणजे सगळ्या नगरकरांसाठी आनंदाची गोष्ट आहे सगळ्यांसाठी. बाहेर भरपूर उड्डाणपूल आहेत पण नगरमध्ये पहिली वेळ झाला त्यामुळे मस्त वाटतंय उड्डाणपुलामुळे. मी दिव्या शिंदे. आपल्या नगर शहरात आज पहिल्यांदाच उड्डाणपूल झालेला आहे. जेव्हा आम्ही पुण्याला वगैरे जायचो तेव्हा असं वाटायचं आपल्या शहरात पण असलं पाहिजे. आपल्या नगर शहराच्या विकासामध्ये या उड्डाणपुलामुळे भर पडली आहे आणि त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचे पेंटिंग्स वगैरे आहेत त्याच्यामुळे ते अजूनच छान दिसतंय. नगर शहराचा विकास होण्यासाठी मदत झाली. मुळात नगरकर म्हणून मला प्रमुखता खूप आनंद झाला आहे की खूप वर्षानंतर नगरमध्ये उड्डाणपुलाचं काम सुरू झालं आणि खूप लवकरात लवकर ते संपवलंसुद्धा आणि पूल तयार पण आहे. नमस्कार. आपल्या नगर शहरामध्ये पहिला उड्डाणपूल झाला आहे. एक नगरकर म्हणून मला या गोष्टीचा अभिमान नक्कीच आहे, कारण की इतक्या वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न अखेरच मार्गी लागलाय. पण मला जे पण हा व्हिडिओ पाहताय त्या नगरकरांनाही सांगायचं आहे की आता आपली सहनशीलता जी आहे ती आता आपण थांबवली पाहिजे आणि जे प्रशासन आहे, पालिका आहे, मोर्चे करून किंवा काहीही करून आपण ह्या स्टेपला जायला पाहिजे की नगरचे रस्ते सुद्धा, इतक्या वर्षांचा नगरच्या रस्त्यांचा प्रलंबित प्रश्न सुद्धा मार्गी लागेल. हे प्रयत्न आता आपण सहनशील नगरकरांनी करायला पाहिजे. आता आपल्या शहरात जो उड्डाणपूल झाला आहे याचं श्रेय मी जे कामगार लोक होते त्यांना आणि त्यासोबत आपल्या सर्व नगरकरांना देईल की इतक्या वर्षांपासून आपण सहन करत आलो आणि अखेरीस आपल्या शहरामध्ये पहिला उड्डाणपूल झाला आहे. धन्यवाद. दिवसापासून उड्डाणपुलाचा प्रश्न होता, त्यामुळे नगरमध्ये हा उड्डाणपूल झाल्यामुळं तो वाहतुकीचा जो प्रश्न होता तो एकदम सुरळीत झालेला आहे. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की हाच उड्डाणपूल थोडं DSP चौकापर्यंत केलं असतं तर अजून तो वाहतूक एकदम सुरळीत आणि व्यवस्थित झाला असता.